टुडे वी विल डिस्कस अबाउट प्रिंसिपल ऑफ ड्रग इंटरॅक्शन. ड्रग इंटरॅक्शन म्हणजे काय ते पाहणार आहोत आपण. ठीक आहे, त्याच्यामध्ये फर्स्ट आपल्याला पाहायचं आहे ड्रग इंटरॅक्शन म्हणजे काय. तर डेफिनेशन पहा ड्रग इंटरॅक्शनची काय आहे. ड्रग इंटरॅक्शन इज डिफाईन्ड ॲज दी फार्माकॉलॉजिकल ॲक्टिव्हिटी ऑफ वन ड्रग इज अल्टर बाय दी अनदर ड्रग. मीन्स वॉट, जो काही फार्मास्युटिकल ड्रग आहे आपला, जो मेन ड्रग आहे, त्या ड्रगची ॲक्शन अल्टर किंवा चेंज करतो ऑफ ऑदर सबस्टन्स किंवा ऑदर ड्रग्स, त्यालाच काय म्हणतात ड्रग इंटरॅक्शन. ऑर प्रेझेन्स ऑफ दी सम ऑदर सबस्टन्स, जे काही ऑदर सबस्टन्स किंवा ड्रग आहे त्याच्या प्रेझेन्समध्ये आपल्या ड्रग, जो मेन ड्रग आहे त्या ड्रगची रिॲक्शन काय, सॉरी ॲक्शन काय होती, चेंज होती, त्याला काय म्हणतात ड्रग इंटरॅक्शन. दी ड्रग हुज ॲक्टिव्हिटीज अफेक्टेड बाय दी सच अन इंटरॅक्शन कॉल्ड ॲज अ ऑब्जेक्ट ड्रग. मग जे ड्रग ड्रग इंटरॅक्शन झाले त्याला, त्या ड्रगला काय म्हणतात, ऑब्जेक्ट ड्रग म्हणतात. ठीक आहे, द एजंट विच प्रेसिपिटेट सच अँड इंटरॅक्शन इज रेफर्ड ॲज अ प्रेसिपिटंट. म्हणजे प्रेसिपिटंट म्हणजे काय, जो ऑब्जेक्ट झालेला ड्रग आहे तो काय प्रेसिपिटेट होतो, त्यालाच काय म्हणतात प्रेसिपिटंट. हे झालं डेफिनेशन. पहिले काय, पहिले आपण ड्रग इंटरॅक्शन, देन ऑब्जेक्ट ड्रग. ऑब्जेक्ट ड्रग म्हणजे काय, जो ड्रगचा इंटरॅक्शन झाला आहे ज्या ड्रग, त्याला ड्रग, त्या त्याला दुसरं नाव काय, ऑब्जेक्ट ड्रग. दिस आर द डेफिनेशन ऑफ ड्रग इंटरॅक्शन अँड ऑब्जेक्ट ड्रग. देन नेक्स्ट इज अ टाईप्स ऑफ ड्रग इंटरॅक्शन, म्हणजे ड्रग इंटरॅक्शनचे कोणकोणते टाईप्स आहेत. ड्रग ड्रग इंटरॅक्शन आहे, त्याच्यामध्ये ड्रग फूड इंटरॅक्शन, केमिकल ड्रग इंटरॅक्शन, ड्रग लॅबोरेटरी टेस्ट इंटरॅक्शन आणि ड्रग डिसीज इंटरॅक्शन. म्हणजे टाईप्स ऑफ इंटरॅक्शनचे वेगवेगळे टाईप्स आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट कोणता आहे, ड्रग ड्रग इंटरॅक्शन, देन ड्रग फूड इंटरॅक्शन, केमिकल ड्रग इंटरॅक्शन, ड्रग लॅबोरेटरी टेस्ट इंटरॅक्शन आणि ड्रग डिसीज इंटरॅक्शन. दीज आर व्हेरियस टाईप्स ऑफ ड्रग इंटरॅक्शन. आपलं वन बाय वन पाहिजे. ड्रग इंटरॅक्शन आर दस मोस्टली अनडिझायरेबल. म्हणजे काही ड्रग इंटरॅक्शन हे कसं अनडिझायरेबल आहे, आपल्याला जर इफेक्ट कसा आहे, अनडिझायरेबल इफेक्ट आपल्याला नको असतो, पण तो इफेक्ट भेटतो आपल्याला. ठीक आहे, देन मग ते ड्रग इंटरॅक्शन होण्यासाठी कोणकोणते फॅक्टर हे कारणीभूत आहे किंवा कोणकोण कशामुळे सुद्धा हे ड्रग इंटरॅक्शन होऊ शकतो. तर पहिला आहे मल्टिपल ड्रग थेरपी. तर एखादा पेशंट ॲडमिट असेल तर त्याला मल्टिपल ड्रग थेरपी चालू असेल, तर त्या मल्टिपल ड्रग थेरपी म्हणजे काय, एकाच वेळेस त्या पेशंटला अनेक ड्रग प्रिस्क्राईब करतात, त्यालाच काय म्हणतात मल्टिपल ड्रग थेरपी. त्यामुळेसुद्धा त्या पेशंटला ड्रग इंटरॅक्शन होऊ शकतं. देन मल्टिपल प्रिस्क्रायबर्स, जो काय सपोज प्रिस्क्राईब करणारा फिजिशियन, सॉरी फार्मासिस्ट आहे, त्याच्याकडे मल्टिपल प्रिस्क्रिप्शन असेल तर त्याच्यामध्ये त्याचं ड्रग इंटरॅक्शन होऊ शकतं. मल्टिपल फार्माकॉलॉजिकल इफेक्ट ऑफ ड्रग, त्या फार्माकॉलॉजिकल इफेक्ट ऑफ ऑदर ड्रग, जे काही ड्रग आहे त्याचे वेगवेगळे फार्माकॉलॉजिकल इफेक्टमुळेसुद्धा ड्रग इंटरॅक्शन होऊ शकतो. किंवा मल्टिपल डिसीजमुळं, किंवा पुअर पेशंट कम्प्लायन्स, पेशंट कम्प्लायन्स नसेल तर, किंवा ॲडव्हान्स एज ऑफ पेशंट, पेशंटचं एज अँड ड्रग रिलेटेड फॅक्टर, हे वेगवेगळे फॅक्टर्स आहेत त्याला ड्रग इंटरॅक्शनला कारणीभूत आहे. ठीक आहे, देन मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ ड्रग इंटरॅक्शन. मग त्या ड्रग इंटरॅक्शन कोणकोणते मेकॅनिझम होते, त्याच्यामध्ये तीन मेकॅनिझम आहेत, फार्मास्युटिकल इंटरॅक्शन, देन फार्माकोकायनेटिक इंटरॅक्शन आणि फार्माको डायनॅमिक इंटरॅक्शन. ड्रग इंटरॅक्शनचे तीन मेकॅनिझम आहेत मेन, कोणकोणते, फार्मास्युटिकल इंटरॅक्शन, फार्माकोकायनेटिक इंटरॅक्शन अँड फार्माको डायनॅमिक इंटरॅक्शन. तर वन बाय वन पाहू आपण. फर्स्ट आहे फार्मास्युटिकल इंटरॅक्शन, इट ऑल्सो कॉल्ड ॲज अ इनकम्पॅटेबिलिटी, सॉरी हे तुम्ही फार्मास्युटिक्समध्ये पाहिलेलं आहे इनकम्पॅटेबिलिटी म्हणजे काय. इट इज अ फिजिको केमिकल इंटरॅक्शन दॅट ऑकर्स वेन ड्रग इज मिक्स विथ आय व्ही इन्फ्युजन कॉजिंग अ प्रेसिपिटंट ऑर इनॲक्टिवेशन ऑफ ॲक्टिव्ह प्रिन्सिपल. मीन्स इनकम्पॅटेबल, जे काय फिजिको केमिकल प्रॉपर्टी ऑफ ड्रगच्या ते काय होते, चेंजेस होते, आणि त्या त्याचं ड्रग इंटरॅक्शन होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल ॲम्पेसिलिन, क्लोराझेम, क्लोरापॅमेझामाइन, बार्बिच्युरेट इंटरॅक्ट्स विथ डेक्स्ट्रॉन अँड सोल्युशन. हे वेगवेगळे एक्झाम्पल आहे की त्याचे फार्मास्युटिकल, म्हणजे थोडक्यात इनकम्पॅटेबिलिटी ध्यानात ठेवायची. फिजिको केमिकल प्रॉपर्टी ऑफ ड्रग, ज्या काय फिजिकल केमिकल प्रॉपर्टी ऑफ ड्रग आहे त्याच्यामुळे ते ड्रगचं इंटरॅक्शन होऊ शकतं. ठीक आहे, हे झालं फार्मास्युटिकल इंटरॅक्शन. देन नेक्स्ट आहे फार्माकोकायनेटिक इंटरॅक्शन, जे आपण प्रिव्हियस चॅप्टरमध्ये पाहिलं, फार्माकोकायनेटिक आणि फार्माको डायनॅमिक. कायनेटिक म्हणजे काय, स्टडी ऑफ ॲब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन अँड मेटाबॉलिझम अँड एक्सक्रिशन. ह्याच्यामध्ये काय आहे फार्माकोकायनेटिक इंटरॅक्शन, म्हणजे काय फार्माकोकायनेटिक ॲब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन आणि मेटाबॉलिझममध्ये कसं ड्रग इंटरॅक्शन होऊ शकतं, तर ते त्याच्यामध्ये पाहायचं आपल्याला. दिस इंटरॅक्शन आर दोज इन विच ADME मीन्स वॉज ॲब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम अँड एक्सक्रिशन प्रॉपर्टीज ऑफ दी
ऑब्जेक्ट ड्रग, जो ड्रग आपल्याला इंटरॅक्ट ज्या ड्रगमुळे इंटरॅक्शन झालं आहे, ड्रग ड्रग इंटरॅक्शन, त्याला काय म्हणतात? ऑब्जेक्ट ड्रग. दिस इंटरॅक्शन आर दोज इन विच EDM मीन्स ॲब्सॉर्प्शन डिस्ट्रीब्युशन मेटाबॉलिझम प्रॉपर्टी ऑफ द ऑब्जेक्ट ड्रग इज अल्टर. जे काही EDM प्रॉपर्टी आहे ड्रगच्या, त्या काय होतात? अल्टर होतात किंवा चेंज होतात, त्यालाच काय म्हणतात? EDM इंटरॅक्शन किंवा ॲब्सॉर्प्शन डिस्ट्रीब्युशन मेटाबॉलिझम इंटरॅक्शन. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये वेगवेगळे ॲब्सॉर्प्शन इंटरॅक्शन, डिस्ट्रीब्युशन इंटरॅक्शन, मेटाबॉलिझम इंटरॅक्शन अँड एक्सिशन इंटरॅक्शन, हे आपण स्टेप बाय स्टेप पाहू. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे ॲब्सॉर्प्शन इंटरॅक्शन. मग ॲब्सॉर्प्शनमध्ये कसं इंटरॅक्शन होतं? आर दोज वेअर द ड्रग ॲब्सॉर्ब और ॲब्सॉर्प्शन ऑफ ड्रग इज अल्टर. जे काय ॲब्सॉर्प्शन आहे ड्रगचं, ते काय होतं? अल्टर केलं जातं किंवा चेंजेस होतं ड्यू टू ए ऑदर ड्रग किंवा ऑदर ड्रगमुळे त्या ड्रगचं इंटरॅक्शन होतं. दिस इफेक्ट इज कॉल्ड ॲज अ ॲब्सॉर्प्शन इंटरॅक्शन. मग त्याच्यामुळे कोणकोणते इफेक्ट होऊ शकतो? एक तर फास्टर किंवा स्लो ड्रग ॲब्सॉर्प्शन होऊ शकतं किंवा मोर ऑर लेस कॉम्पेटेबल ड्रग. फॉर एक्झाम्पल, गॅस्ट्रोइंटेस्टिनल ॲब्सॉर्प्शन ऑफ स्लोली डिझॉल्विंग डिकॉक्सिचा रिअब्सॉर्प्शन काय आहे किंवा सॉरी ॲब्सॉर्प्शन चेंज होतं कशामुळं? प्रोपेन्थिलिनमुळं. त्यालाच काय म्हणतात? ॲब्सॉर्प्शन इंटरॅक्शन. देन नेक्स्ट आहे इंटरॅक्शन. जे काही ड्रग ॲब्सॉर्ब झाल्यानंतर वेगवेगळ्या टिश्यू पार्ट किंवा सेलला डिस्ट्रीब्यूट होतं, मग त्याच्यामध्ये कसं त्या ड्रगचं इंटरॅक्शन होतं ते पाहायचं आपल्याला. आर दोज वेअर द डिस्ट्रीब्युशन पॅटर्न ऑफ ऑब्जेक्ट ड्रग इज अल्टर. जो काही डिस्ट्रीब्युशन पॅटर्न आहे ड्रगचा वेगवेगळ्या टिश्यूला किंवा बाइंडिंग साईटला, ते काय होतं? अल्टर होतं. दिस मेजर मेकॅनिझम फॉर डिस्ट्रीब्युशन इंटरॅक्शन इज अल्टरेशन इन प्रोटीन बाइंडिंग. जो काय बाइंडिंग प्रोटीन आहे, जे प्रिव्हियसच्या प्रमाणे पाहिलं आपण, प्रोटीन बाइंडिंग जे साईट असतात त्या ठिकाणी त्या ड्रगचं अल्टरेशन होतं, त्यालाच काय म्हणतात? डिस्ट्रीब्युशन इंटरॅक्शन. फॉर एक्झाम्पल, फिनाइल ब्यूटाझोन इज इंटरॅक्ट विथ द प्रोटीन बाइंडिंग लेवल. जो काय फिनाइल ब्यूटाझोन आहे रिप्लेस बाय द 12 ब्यूटामाइड, म्हणजे फिनाइल ब्यूटाझोनचं अल्टरेशन और सॉरी रिॲक्शन इंटरॅक्शन 12 ब्यूटामाइडसोबत होतं. ते कसं कुठं त्याचं लोकेशन कुठं आहे? ते प्रोटीन बाइंडिंग साईट आहे. जे काही प्रोटीन बाइंडिंग साईट आहे रिसेप्टरची, त्या ठिकाणी त्या ड्रगचं डिस्ट्रीब्युशन इंटरॅक्शन होऊ शकतं. ठीक आहे, देन नेक्स्ट आहे मेटाबॉलिझम इंटरॅक्शन. आर दोज वेअर द मेटाबॉलिझम ऑफ ऑब्जेक्ट ड्रग इज अल्टर. जे काही मेकॅनिझम ऑफ मेटाबॉलिझम आहे त्या ठिकाणी त्या ड्रगचं त्या ड्रगसोबत इंटरॅक्शन होऊ शकतं. मग त्याच्यामध्ये दोन टाईप्स येतात मेकॅनिझम ऑफ मेटाबॉलिझममध्ये. त्यामध्ये एक पहिले तर एन्झाइम इंडक्शन आणि दुसरं येतं एन्झाइम इनहिबिशन. एन्झाइम इंडक्शन म्हणजे काय? इन्क्रीज द रेट ऑफ मेटाबॉलिझम. एन्झाइम इंडक्शन म्हणजे काय? वाढवणं. इथं तर इन्क्रीज द रेट ऑफ मेटाबॉलिझम अँड इनहिबिशन मीन्स काय? डिक्रीज द रेट ऑफ मेटाबॉलिझम. एन्झाइम इनहिबिशन अँड एन्झाइम इंडक्शन हे त्याच्या दोन मेटाबॉलिझम इंटरॅक्शनचे दोन टाईप आहेत. अँड लास्ट इज अ एक्सेशन ऑफ इंटरॅक्शन. आर दिस वेअर द एक्सेशन पॅटर्न ऑफ ड्रग इज चेंज. म्हणजे किंवा जो काय एक्सेशन पॅटर्न आहे ड्रग रिमूव्ह करायचा बॉडीच्या बाहेर, त्याच्यामध्ये काय अल्टरेशन होतं किंवा ड्रग इंटरॅक्शन होतं त्याच्यामध्ये, ते कशामुळे होऊ शकतं? ड्यू टू अल्टरेशन ऑफ रिनल pH किंवा अल्टरेशन ऑफ युरिन pH, कॉम्पिटिशन ऑफ ॲक्टिव सिक्रेशन अँड फोर्स डायरोसिस. म्हणजे वेगवेगळे फॅक्टर आहे त्याच्यामध्ये. जो काय रिनल pH आहे किंवा बॉडीचा आपल्या सॉरी रिनल ब्लड फ्लो आहे म्हणजे जो काय किडनीला जाणारा ब्लड फ्लो आहे त्याच्यामुळेसुद्धा ड्रग ड्रग इंटरॅक्शन होऊ शकतं. किंवा अल्टरेशन युरिन pH, जे काही युरिनचा pH आहे त्याच्यामध्ये अल्टरेशन आलं की त्या ठिकाणीसुद्धा ड्रगचं इंटरॅक्शन होऊ शकतं. किंवा कॉम्पिटिशन ऑफ फॉर ॲक्टिव्ह सिक्रेशन, जे काही ट्युब्युलर सिक्रेशन किंवा ॲक्टिव्ह सिक्रेशन आहे त्यांच्यामध्ये जर ड्रगचे किंवा जे ऑदर सबस्टन्स आहेत त्यांचं जर अल्टरेशन किंवा कॉम्पिटिशन लागलं तर त्याच्यामध्येसुद्धा एक्सेशन ऑफ इंटरॅक्शन होऊ शकतं. ठीक आहे, देन नेक्स्ट आहे फार्मॅको डायनॅमिक इंटरॅक्शन. पहिले काय पाहिलं आपण? फार्मास्युटिकल इंटरॅक्शन, देन सेकंड फार्माकोकायनेटिक इंटरॅक्शन अँड नेक्स्ट इज अ लास्ट पॉईंट इज अ फार्मॅको डायनॅमिक इंटरॅक्शन. आर दोज विच इज ॲक्टिव्हिटी ऑफ ऑब्जेक्ट ड्रग ॲट द साईट ऑफ ॲक्शन अल्टर बाय द प्रेसिपिटंट. म्हणजे जो काही दुसरा प्रेसिपिटंट ड्रग आहे त्याच्यामुळे जे काय ऑब्जेक्ट ड्रगची रिॲक्शन काय होणार आहे आपल्याला? चेंज होणार आहे, त्यालाच काय म्हणतात? फार्मॅको डायनॅमिक इंटरॅक्शन. त्याच्यामध्ये तुम्हाला दोन टाईप आहेत, एक डायरेक्ट फार्माकोडायनॅमिक इंटरॅक्शन आणि सेकंड आहे इनडायरेक्ट फार्माकोडायनॅमिक इंटरॅक्शन. ते स्टेप बाय स्टेप पाहू आपण. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे डायरेक्ट फार्माकोडायनॅमिक इंटरॅक्शन, इन विच ड्रग हॅविंग सिमिलर ऑर ऑपोजिंग फार्माकोलॉजिकल इफेक्ट आर कॉन्करंटली. म्हणजे जो काय ड्रग पहिल्या ड्रगचा इफेक्ट कसा असेल ऑदर ड्रगच्या अपोजिट इफेक्ट असेल त्यालाच काय म्हणतात? डायरेक्ट इंटरॅक्शन. त्याच्यामध्ये मग अँटागोनिझम किंवा ॲडिशन किंवा समेशन किंवा सिनरिझम हे वेगवेगळे भाग आहेत. त्याच्यामध्ये अँटागोनिझम प्रिव्हियसच्या प्रमाणे पाहिलं आपण,
जो का सेम ड्रग अपन ऐट अ टाइम घतो सिमिलर टाइमिंगला पहले ड्रग हा दुसरे ड्रग्स का है अपोज करते ड्रग् इफेक्टला कि थेरपी इफेक्ट का है अपोज प्रॉपरली अपोज है तेला मनत एंटागोनिजम फॉर एग्जांपल एसिटाइलकोलीन एंड नॉन एड्रेनालिन हैविंग अपोजिंग इफेक्ट ऑन हार्ट रेट म्हणजे काय एसिटाइलकोलीन आणि नॉन एड्रेनालिन ह्याचे काय अपोजिंग इफेक्ट ऑफ हार्ट रेट व त्याचा अपोज इफेक्ट आहे देन ॲडिशन म्हणजे काय दोन ड्रग घेतलेत त्याचा इफेक्ट कसा आहे सेम इफेक्ट त्याला काय म्हणतात ॲडिशन आणि सिनर्जिझम काय सिनर्जिझम सुद्धा सेम एनहान्समेंट ऑफ वन ड्रग बाय द अनदर ड्रग ज्या काही पहिल्या ड्रगचा इफेक्ट आहे तो इन्क्रीज बाय द अदर ड्रग किंवा सेकंड ड्रग हा पहिल्या ड्रगचा इफेक्ट किंवा एनहान्समेंट ऑफ द थेरापेटिक इफेक्ट त्यालाच काय म्हणतात सिनरिझम एक्झाम्पल अल्कोहोल एनहान्स दी ॲनालिसिक ॲक्टिव्हिटी जे काय अल्कोहोल ते ॲनालिसिक ॲक्टिव्हिटी काय करतं इन्क्रीज करतं हे झालं अँटागोनिझम त्याच्यामध्ये काय काय पाहिलं आपण अँटागोनिझम सिनरिझम आणि समेशिंग किंवा त्यालाच काय म्हणतात ॲडिशन देन नेक्स्ट आहे इनडायरेक्ट फार्मेकोडायनॅमिक इंटरॅक्शन इन विच बोथ द ऑब्जेक्ट अँड प्रेसिपिटंट ड्रग्स हॅव अनरिलेटेड इफेक्ट म्हणजे काय प्रेसिपिटंट अँड ऑब्जेक्ट ड्रग आहे त्याचा जो इफेक्ट आहे काय अनरिलेटेड दोघांशी कसल्याच प्रकारचा रिलेट करत नाही त्यालाच काय म्हणतात इनडायरेक्ट इफेक्ट किंवा डायरेक्ट फार्मेकोडायनॅमिक इफेक्ट बट द लेटर इन सम वे अल्टर द इफेक्ट ऑफ और जो स्टार्टिंग पिरियडमध्ये जे काही त्याचा इफेक्ट आहे तो काय दोघंही ड्रगच्या रिलेटेड नसतो पण काही काळानंतर तो इफेक्ट दाखवू शकतो त्यालाच काय म्हणतात इनडायरेक्ट इफेक्ट म्हणजे तो इफेक्ट कसा आहे डायरेक्टली दाखवत नाही इनडायरेक्टली दाखवतो ठीक आहे त्यालाच काय म्हणतात इनडायरेक्ट इफेक्ट एक्झाम्पल सॅलिसिलेट डिक्रीज द ॲबिलिटी ऑफ प्लेटलेट्स टू ॲग्रिगेट दस इम्पेअरिंग द हेमेटोसिस इफ वारफेरिन इंड्यूस ब्लीडिंग ऑकर्स म्हणजे काय सॅलिसिलेट आहे ते काय करते जे काय प्लेटलेटची ॲबिलिटी आहे ॲग्रिगेट होण्याची काय करते ते इम्पेअर करते आणि वारफेरिनच्या ब्लीडिंगसाठी मदत करतं ठीक आहे दीज आर द इनडायरेक्ट फार्मेकोडायनॅमिक सॉरी मग जे काही ड्रग इंटरॅक्शन फॅक्टर आहेत किंवा ड्रग इंटरॅक्शन आहे मग ते कमी करण्यासाठी आपल्याला कोणकोणते क्युअर घ्यावं लागते त्याच्यामध्ये मग आयडेंटिफाईंग द पेशंट रिस्क मग पेशंटचे जे काही फॅक्टर अफेक्टिंग आहेत त्याच्यामुळे सुद्धा ते ड्रग ड्रग इंटरॅक्शन होऊ शकतं मग आपल्याला काय करावं लागेल जे काही पेशंट रिस्क रिलेटेड फॅक्टर आहेत त्याला आपल्याला ते आयडेंटिफाय करावं लागेल टेक थ्रू ड्रग हिस्ट्री त्या पेशंटला कोणत्या ड्रगमुळे त्याला ॲलर्जी आहे की ड्रग ह्या ड्रगमुळे त्या पेशंटला इंटरॅक्शन होऊ शकतं ते बाबी चेक करावं लागेल फिजिशियनला किंवा फार्मासिस्टला बी नॉलेज अबाउट द ॲक्शन ऑफ ड्रग बिंग यूज आपल्याला त्या ड्रगचं नॉलेज पाहिजे की तो आपण पेशंटला यूज करणार आहोत कन्सिडर थेरापेटिक अल्टरनेटिव्ह त्या जे काही थेरापेटिक ड्रग देणार आहे आपण त्याला दुसरा अदर अल्टरनेटिव्ह पाहिजेच किंवा एज्युकेट द पेशंट पेशंटला थोडं त्याच्याबद्दल नॉलेज पाहिजे किंवा मॉनिटर थेरपी ते आपल्यासारखं पेशंटला आपण मॉनिटर करत राहिलं पाहिजे दिस अबाउट द ड्रग ड्रग इंटरॅक्शन ठीक आहे थँक्यू हा छोटा स्टॉप आहे आपला ड्रग ड्रग इंटरॅक्शन